मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील भुरकवडी येथील जागृत असलेल्या ग्रामदेवता हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली श्री निनाई देवी आणि श्री तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवात आई साहेबांच्या नावानं चांगबल आई राजा उदो उदो चा जयघोषात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात सलग 9 दिवस मोठ्या उत्साहात साजरे झाले। तुळजापूरचे आराधी अक्षय माने आणि विकास माने यांच्या विधिवत पूजा अर्चना धार्मिक वातावरण झाले होते। नवरात्र उत्सवाच्या काळात देवीचा जागर म्हणून ग्रामस्थ आणि पुजारी मंडळी यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आले होते। यामध्ये भुईंज येथील हरिभक्त पारायण मीराताई दीक्षित यांचं कीर्तन, लखन पोतराज, कोरेगाव, दरुज, निढळ, खोडजाईवाडी, अंबेरी भजनी मंडळाची भजन सेवा आणि देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम पार पडला। तर भुडकवडीतील तरुण युवतींनी गरबा दांडिया कार्यक्रम तसेच महिला मंडळानं सलग 9 दिवस देवींच्या गाण्याचा कार्यक्रम पार पडला। नवरात्र उत्सवात दोन्ही मंदिरातील विद्युत रोषणाई सर्वांचं लक्ष वेधून घेत होती। अष्टमीला दोन्ही देवींच्या पालख्या सजवून हारजाळी चढवून विधिवत धार्मिक कार्यक्रम करत वाद्यांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत मंदिराभोवती आणि गावातून सिद्धनाथ पावक्त मंदिरापर्यंत मिरवणूक काढत सोने लुटण्याचा कार्यक्रम विजयादशमी दसऱ्याला पार पडला। सलग 36 वर्षांची परंपरा कायम जोपासत गावातील तरुणांनी तुळजापूर ते भुरकवडी शांतीज्योत आणली। शांतीज्योतीचं स्वागत सरपंच ललिता कदम महिला ग्रामस्थांनी केलं। यावेळी तुळजापूर देवस्थानाप्रमाणे भुरकवडी येथेही दैत्याला बळी देण्याचा कार्यक्रम पार पाडून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय। हा उत्सव पार पाडण्यासाठी सरपंच, देवस्थान, पुजारी मंडळी, तरुण वर्ग आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले। आपले या गावामध्ये नवे संपूर्ण महाराष्ट्रभर संपन्न होत असलेला हा शारदीय नवरात्र उत्सवाचा हा फार मोठा जागर आणि गोंधळ, फार मोठा उत्सव। आणि या उत्सवातील आजचा तिसरा दिवस म्हणजे तिसरी माळ म्हणून आज सगळीकडे लाल लाल ही लाल। आज तिसऱ्या माळेच्या निमित्तानं आदिमाया शक्ती अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊनही होती अशा 3.5 शक्तीपीठातील एक पूर्ण शक्तीपीठ असणार आई तुळजाभवानी मातेच्या या भव्य प्रांगणामध्ये संपन्न होत असलेली ही एक छोटी कीर्तन सेवा माझ्यासारख्या एक अल्पज्ञानी ब्राह्मणाच्या वाट्यात आहे हे माझं परम भाग्य। सर्व भुरकवडी ग्रामस्थ मंडळांच्या विनंतीस आणि आग्रहास मान देऊन या ठिकाणी या सेवेचा योग आहे। सुरुवातीला थोडीशी भीती वाटत होती की दोन कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांच्या समवेत आम्हाला कार्यक्रम करावा लागतो काय। साक्षात आदिमाया शक्तीचा पाठिंबा आहे आणि तुमच्या सर्वांची नात असल्या कारणानं तुम्हा सगळ्यांच्याकडे पाहून मला समाधान वाटलं। त्याचं कारण आहे जगद्गुरु तुकोबराया म्हणतात, समयाशी सागर देव ठेवीन तैसे, आले देवादेच्या मनात तेथे कोणाचे। भगवंताच्या मनात जे असतं तेच होतं आणि त्याच्या समोर, त्याच्या सत्तेसमोर कोणाचं काहीही चालत नाही। आज तर 9 दिवस आदिमाई शक्तीचं अनुष्ठान आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये आहे। त्या आईचा आशीर्वाद प्रत्येकाला मिळावा, त्या माऊलीच्या खुशीमध्ये प्रत्येकाला राहता यावं, त्या आईच्या समवेत आपल्या आनंदाच्या क्षण भोगता यावेत याकरता असलेला हा फार मोठा उत्सव आहे। आणि या उत्सवातील ही माझ्याकडे आलेली कीर्तन रूपी सेवा प्रस्तावनेमध्ये वेळ न घालवता अभंग सोप्या पद्धतीनं, साध्या पद्धतीनं तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न। विठ्ठल विठ्ठल एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, भुरकवडी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।